MIM सोबतची आमची युती महाराष्ट्रातल्या नेत्यांशी झालेली नाही तर MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींसोबत झालेली आहे. ओवेसी जोपर्यंत याविषयी काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची आघाडी कायम राहणार असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत MIMला 288 पैकी फक्त 8 जागा देण्यापासून सुरुवात झाली. यानंतर MIMने वंचित बरोबरची युती तोडण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली. त्यावर MIM सोबतची आमची युती महाराष्ट्रातल्या नेत्यांशी झालेली नाही तर MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींसोबत झालेली आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी देऊन इम्तियाज जलील यांना डिवचले. वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांच्यातील आघाडी तुटल्याचे MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर येते. दरम्यान वंचित MIM युतीवरून बरेच दावे प्रतिदावे केले जात आहेत, त्यामुळे युतीबाबत काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.